नमस्कार बंधू आणि भगिनींनो, चॅनलला सबस्क्राईब करा दर्जेदार व्हिडिओ पाहण्यासाठी. त्यानंतर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर दाबायला विसरू नका. आज जो मराठा क्रांती मोर्चा झाला मुंबईमध्ये, तर ह्या मराठा क्रांती मोर्चामध्ये शिवाजी महाराजांचे जे 13वे वंशज आहेत, छत्रपती उदयनराजे भोसले, यांना तिथे येऊ दिलं नाही. तर हे सरकारची एक चाणक्य नीती आहे का, किंवा मराठा समाजाला एक ठोस असं आरक्षण मिळू नये या पाठीमागे सरकारची कोणती भूमिका आहे का, तर त्याचा तपास केला पाहिजे. उदयनराजे भोसले आल्यानंतर एक प्रकारचा लोकांच्यामध्ये एक चांगल्या प्रकारे जल्लोष निर्माण होणार होता, लोकांना उत्साहामध्ये उत्साह येणार होता. तर ह्याच्यासाठी उदयनराजे भोसले यांना थांबवण्यात आलं का, किंवा त्यांच्यावर मजाव करण्यात आला का, त्यांना अडवण्यात आलं का, तर हे कारणं शोधणे गरजेचं आहे. आज एकूण जर पाहिलं मराठा समाजाची जी लोकं आज कोणाला जर मानलं जातं, ते छत्रपती उदयनराजे भोसले यांना मानलं जातं, तर अशा व्यक्तीला जर ह्या मोर्चामध्ये येऊ दिलं जात नाही आणि त्याचा गैरफायदा जर काही लोक घेत असतील, तर त्यासाठी मराठा समाजाने ग बसावं का, हा सुद्धा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या जे आरोप झाला होता, त्या आरोपामधून लोकांचं किती समर्थन आहे हे सरकारला सुद्धा कळालेलं आहे. त्याच्यामुळं उदयनराजे जर भोसले मराठा क्रांती मोर्चामध्ये आले असते, तर एक वेगळ्या प्रकारचं आरक्षण मराठा क्रांती मोर्चामध्ये आरक्षणाचा एक ठोस उपाययोजना द्यावी लागली असती. हा त्या पाठीमागचा हेतू असावा असं वाटायला काय हरकत नाही. कारण लोकांचा जो पाठिंबा होता तो प्रचंड असा पाठिंबा होता आणि उदयनराजे भोसले यांचे जे गाड्यांचा जो ताफा होता, तो ताफा अगदी आदल्या दिवशीपासून तयारी करत होता आणि उदयनराजे भोसले हे येणार होते याच्यामध्ये मोर्चामध्ये, आणि त्यांना येऊ दिलं नाही याच्या पाठी फार मोठं राजकारण असावं असं मानलं जात आहे. तर त्यासाठी उदयनराजे भोसले हे स्वतः काही अजून बोललेले नाहीत, परंतु भविष्यामध्ये ते ह्या गोष्टीविषयी सर्व गोष्टीविषयी बोलणार आहेत आणि त्यांच्याविरुद्धात जे कट कारस्थान चाललेलं आहे त्याचा ते पुरेपूर समाचार घेणार आहेत, परंतु त्याला काही कालावधी जाणार आहे. परंतु त्यासाठी एक विशिष्ट वेळ यावी लागणार आहे आणि मराठा समाज पुन्हा एकदा स्वतःच्या ह्यानं उभारी घेणार आहे, त्याच्यामुळं मराठा समाजासाठी एक नेतृत्व मिळणार आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉनवर दाबा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.